भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस आणि हाच वाढदिवस साजरा करत असताना कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी न करता एक दिवा आपल्या लेकीच्या सन्मानार्थ या उपक्रमाचं आवाहन केलं होतं आणि यालाच प्रतिसाद देऊन परळीच्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिर परिसरात महिलांनी पंत्या लावून आपल्या लाडक्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. परळीमध्ये या उपक्रमाला महिलांनी मोठा प्रतिसाद दिलाय. कोकणात महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय आणि हीच परिस्थिती पूर्वपदावर येऊन या ठिकाणच्या नागरिकांना जगण्याची नवी उमेद मिळावी अशी प्रार्थना देखील यावेळी करण्यात आली आहे. दरम्यान यावेळी परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरामध्ये पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पंत्या लावल्यानं मंदिर परिसर उजळून निघाला होता. आज 26 जुलै हा आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचा वाढदिवस आहे. या निमित्तानं ताईंनी आवाहन केलं होतं की माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर प्रत्येकाने आपल्या घरी आपल्या लेकीच्या सन्मानार्थ एक पणती लावा आणि समाजामध्ये जे काही वाईट चाली होती आणि संकटे जी आलेले त्यावर मात करण्यासाठी देवताला प्रार्थना करा म्हणून आज आम्ही वैद्यनाथाच्या दारात एक पणती लावलेली आहे. त्याचं महत्त्वाचे आमचा देवाला ही प्रार्थना आहे की आज कोकण सांगली सातारा आणि मिरज या ठिकाणी जे पूरग्रस्त लोक आहेत तर त्यांना याच्यातून सावरावं आणि पुन्हा हे संकट त्यांच्यावर येऊ नये. दुसरं महत्त्वाचं असं म्हणतात की इष्टदेवतेसमोर जर आपण दिवा लावून प्रार्थना मनोकामेने केली तर संकट नाहीसं होतं. त्यामुळे या जगावर आलेलं संकट कोरोनाचं नाहीसं व्हावं म्हणून आम्ही इथं प्रार्थना देवासमोर दिवे लावून केली. आणि तिसरं म्हणजे आदरणीय पंकजाताईंना जनतेच्या सेवेसाठी दीर्घायुष्य लाभावं म्हणून आम्ही आज इथं प्रत्येकाने आपल्या लेकीच्या सन्मानार्थ पंकजाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि इडापिडा टळो आणि कुठलंही संकट आमच्यावर समाजावर न येवो सर्व लोकांवर न येवो म्हणून आम्ही आज सर्वजणींनी मिळून देवाला प्रार्थना केली आणि इथं दिवे लावले.